दिवाळी स्पेशल मध्ये आपण पाहणार आहोत बाजारात आकर्षित करणाऱ्या रंगीबिरंगी पंत्यांच्या मागचं रहस्य. नमस्कार. दिवाळी म्हटलं की पंत्या, आकाश कंदील, दिवे यांची एक समीकरणच तयार झालेलं आहे. आपल्याला बाजारात विविध प्रकारच्या पंत्या पाहायला मिळतात. काही मातीच्या सुबक अशा पंत्या असतात, तर काही पंत्या आपण विविध रंगांनी रंगवलेल्या असतात. आजच्या प्रत्येक तरुणींची एक ट्रेंड झालेली आहे बाजारातून मातीच्या सुबक पंत्या आणायच्या आणि आपल्याला हव्या त्या रंगांनी त्या रंगवून बाजारात विकायच्या. तर आपण आता सानिका हिला भेटणार आहोत, जिने स्वतः आपल्या विविध रंगांनी रंगवलेल्या पंत्या बाजारात विकण्यासाठी काढलेल्या आहेत. सानिका, मला आता तुझ्याबद्दल सांग, तू प्रोफेशनली काय करतेस? मी प्रोफेशनली आत्ता एका प्रोडक्शन हाऊसमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करते, जिथे आम्ही मराठी फिल्म्स, हिंदी फिल्म्स आणि तमिळ फिल्म्स याचं मेकिंग करतो. आणि जेव्हा शूटवर असते तेव्हा मी ॲक्च्युअल असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करते, आणि बाकीच्या वेळी मी ॲडमिन, HR असं सगळं बघते, मॅनेजमेंट असं सगळं बघते. जर मग तू आता सांगितलं तू असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतेस, मग ह्या पंथ्या रंगवायची म्हणजे आयडिया तू कधीपासून सुरू केली, तुला आयडिया कशी आली? लहानपणी आईबरोबर जेव्हा दिवाळीच्या खरेदीला जायचो तेव्हा त्या या अशा कलरफुल पंट्या बघून असं वाटायचं, अरे हे तर आपण पण करू शकतो. आणि स्वतः तयार केलेल्या गोष्टींची आधीपासूनच खूप म्हणजे त्याचा आनंदच वेगळा असतो. आणि मग गेले 4-5 वर्ष मी या बनवून विकते आहे, पण त्याच्या आधी मैं छंदाला थोडक्यात व्यवसायाचं स्वरूप दिलं आणि त्याच्या आधी घरच्या घरी मी करायचं आहे. मग आता 2 दिवसावर दिवाळी आली आहे, तर मग तू नेहमी दिवाळीच्या सणाआधी किती दिवस आधी हे पंत्या रंगवायला सुरुवात करते, म्हणजे तुझी प्लॅनिंग काय असते पूर्ण? ॲक्च्युली मी पंत्यांपेक्षा जास्त आकाश कंदील बनवते, हँडमेड आकाश कंदील. त्याच्यामुळे मी एप्रिल मेपासूनच सुरुवात करते. ऑफिस करून संध्याकाळचा जसा जसा वेळ मिळेल तेवढ्या वेळात मी आल्यावर ह्या पंत्या करते. म्हणजे किती दिवस आधी हे असं? 3 महिने साधारण आधी मी तयारीला घेते. ओके. आत्ता पावसाळ्यात पण त्या वाळायला थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे पण त्या मी एप्रिल मेमध्येच करून ठेवते, म्हणजे त्या वाळतातही आणि त्याच्यानंतर त्या डिस्ट्रीब्यूट करते. सुरुवात कशी, म्हणजे बाजारातून पंत्या आणून, म्हणजे ते कशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या पंत्या आपल्याला तिथे दिसतात, मग तू कसं चॉईस करते कुठल्या आकार, मग त्यांना रंग देण्याचं, म्हणजे नेट करून वगैरे? नाही, आता कसं असतं, प्रत्येकाची आवड वेगळी असते. काही लोकांना भरीव पंत्या आवडतात, ब्राईट कलर्स आवडतात काही लोकांना खूप कमी डिझाईन आवडतं आणि छोट्या पंट्या आवडतात. तर मी सगळ्या प्रकारच्या पंट्या आणते बाजारातनं, न रंगवलेल्या, रॉ. त्या स्वच्छ करून आधी त्याच्यावर प्रायमर लावण्याची प्रोसेस असते, तो वाळायला एक साधारण 2-3 दिवस जातात व्यवस्थित वाळ. त्याच्यानंतर पहिला कोट दिला जातो प्रायमर रंगाचा,
तो वाळला की दुसरा कोट त्या आणखीन अट्रॅक्टिव्ह होईल. आणि पण ती पूर्ण तयार झाली की त्याच्यावर वॉर्निश लावलं जातं जेणेकरून तेल गळणार नाही आणि त्याला कोटिंग म्हणजे असं म्हणतात की कलर केलेल्या पंत्यांमधून तेल गळतं. म्हणून मी प्रत्येक पंतीवर वॉर्निश लावते की त्याच्यामुळे त्यांना तेल खाली गळत नाही आणि ती अट्रॅक्टिव्ह पीस देतो. आता हे स्टॉल लावतात की तुम्ही घरातून? नाही, मी घरातून, मी कुठे ॲड नाही करत नाही, मला त्यावेळी नाही आणि एवढं होत पण नाही. म्हणजे ज्या केल्या जातात त्या सगळ्या जातात. प्रोफेशनमधून वेळात वेळ काढून दरवर्षी गेले 4-5 वर्ष मी करते. बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक पंत्या आपल्याला हव्या तशा घ्याव्या लागतात. पण आपल्याला, आपण जेव्हा स्वतः तयार करतो तेव्हा आपल्याला आवडीचा रंग, आपल्याला हवी ती आकार, आपल्याला हव्या त्या पद्धतीने ते रंगवता येतात. म्हणून प्रत्येकजण आपल्या प्रोफेशनलमधून वेळात वेळ काढून दिवाळीच्या आधी ह्या कामाला सुरुवात करतात.